नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता सातवीतील सामान्य विज्ञानाचा पाठ 13 बदल भौतिक व रासायनिक बदल या विषयी आपण माहिती घेणार आहोत. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अनेक बदल घडत असतात. उदाहरणार्थ हे फळ ते झाडावरन खाली पडते किंवा हे फळ काय झालेलं आहे, हिरवं फळ होतं ते पिवळं पडलेलं आहे किंवा फुलापासून फळ बनलेलं आहे. नंतर याच प्रकाराने हे फळ पिकलेली आहेत. हा फुलांचा गुच्छ या कळ्या बघितल्या तर या कळ्यांचं दुसऱ्या दिवशी आपल्याला फुलात रूपांतर झालेलं दिसतं किंवा हिरवी पाने ही पिवळी पाने पडत असतात. तसंच आपल्या बाजूला अनेक वस्तू बनवलेल्या असतात, जसं की कात्री, खोडलबर, खोडू, सिस्पेन्शिल, पुस्तक तयार करणे, अशी वेगवेगळ्या वस्तू आपण तयार करत असतो. आता उदाहरणार्थ हे फळ फुलापासून फळ बनलेलं आहे, म्हणजे फुलांचं कामच आहे की फुलापासून फळ तयार करणे. फळ बनलं, फळात पहिलं फळ काय झालेलं आहे, हे छोटं होतं ते वाढत वाढत गेलं, नंतर वाढल्यानंतर त्याचा रंग हा हिरवा असतो आणि हे पिकल्यानंतर पिवळसर पडतं. मग आपल्या अशा सभोवताली विविध बदल घडत असतात, त्या बदलांची कारणे कोणती असतात बरं? तर या बदलांमाग कारण असतात त्या म्हणजे पदार्थाच्या रचने, म्हणजे लहान होतं मोठं झालेलं आहे, हिरवं होतं पिवळं पडलेलं आहे, म्हणजे रचने आणि स्थितीत फरक पडतो. त्यावेळी त्यात बदल होत असतात. हे बदल नैसर्गिक बदल असतात, आपणाला उपयोगी बदल असतात, नंतर या ठिकाणी भौतिक बदल होत असतात, रासायनिक बदल आणि जैविक कारणामुळे हे बदल घडून आलेले दिसतात. तर काही बदल निसर्गात होतात, तर उदाहरणार्थ ही पेन्सिल बनवली, हे मानवनिर्मित बदल आहेत. अशा रीतीने आपणाला आजूबाजूला वेगवेगळे बदल हे त्या पदार्थाच्या रचनेत स्थितीत फरक पडतो त्यावेळी ते बदल होतात आणि हे बदल भौतिक, रासायनिक आणि जैविक कारणामुळे घडून येत असतात. तर काही बदल हे आपोआप निसर्गामध्ये होत असतात, तर काही मानवनिर्मित बदल होत असतात. आता मानवनिर्मित बदल म्हणजे काय? तर मानवाने स्वतःच्या उपयोगासाठी निरनिराळ्या पदार्थात केलेले बदल, मानवाने स्वतःच्या उपयोगासाठी फायद्यासाठी काय केलेले आहेत, बदल करून घेतलेले आहेत, पदार्थात बदल घडले. उदाहरणार्थ हे लाकूड आहे, या लाकूड हा पदार्थ आहे, या लाकडात काय बदल केला, त्याच्यामध्ये शिसं घातलेलं आहे आणि सिस्पेन्शिल बनवलेलं आहे. हे लोखंड आहे, या लोखंडापासून त्यांनी कात्री बनवलेली आहे, हा उपयुक्त बदल आहे. हा रबर आहे, या रबराला आकार देऊन चुकीचं खोटण्यासाठी आपण रबराचा वापर करतो, म्हणजे हा मानव निर्मित बदल आहे. मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी, उपयोगासाठी निरनिराळ्या पदार्थात केलेले बदल म्हणजे मानव निर्मित बदल होत, आणि त्यामध्ये उपलब्ध पदार्थावर विविध रासायनिक प्रक्रिया करून मानव निर्मित पदार्थ तयार होत असतात. आता हे पान, हे हिरवं पान आहे, काही दिवसांनी हे पिवळं पडतं. मग या पानामध्ये झालेला बदल हा जरी त्याच्या रचनेत बदल झालेला आहे, स्थितीत फरक पडलेला आहे, पण हा बदल हा मानवाने केलेला नाही. हा बदल कुणामुळे झालेला आहे, निसर्गामध्ये झालेला आहे. म्हणजे जे बदल निसर्गात घडून येतात त्यांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. म्हणजे निसर्गातले बदल आपोआप घडून येतात, मानवनिर्मित बदल हे मानवाने स्वतःच्या उपयोगासाठी घडून आणलेले असतात. आणि अशा रीतीने उदाहरणार्थ फळ पिकणे, ही फळ पिकणे, पान पिकणे, दुधाचे दूध नासणे, कालवण विटणे, हे सगळे बदल निसर्गामध्ये आपोआप घडून येतात. आता हे फळ पिकलं, हा बदल आपल्यासाठी चांगला की हानिकारक आहे? तर फळ पिकणे हा बदल आपल्यासाठी चांगला आहे. ज्यावेळी आपल्याला उपयोगी पडणारे बदल हवे असतात त्यावेळी जे बदल करण्यात येतात त्यांना उपयुक्त बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ ही पेन्सिल आहे, या पेन्सिलला आपण टोक केलं किंवा भाकरी भाजली किंवा अन्न शिजवलं हे आपल्यासाठी उपयोगी आहे, कारण अन्न शिजवल्यामुळे ते मऊ, रुचकर, चविष्ट लागतं, पचण्याला सोपं जातं, म्हणजे हा आपल्यासाठी उपयुक्त बदल आहे. ह्या पेन्सिलला टोक केलं तर पेन्सिल धरायला सोपी जाते, अक्षर चांगले येतं, म्हणजे हा उपयुक्त बदल आहे. जे बदल आपल्याला उपयोगी पडतात त्यांना उपयुक्त बदल म्हणतात. तर आता हे पान पिकलेलं आहे किंवा हे फळ काही दिवसांनी नासलं तर हा बदल झालेला आहे तो
हानिकारक बदल आहे. जे बदल मानवाला हानी पोहोचवतात त्याला हानिकारक बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ दूध आहे, ते दूध नासलं, कालवण विटलं, लोखंड गंजलं तर ते उपयोगाचं नाही, आपल्या तोटा झाला म्हणून त्याला हानिकारक बदल असे म्हणतात. आता हे पान काय झालेलं आहे, निसर्गामध्ये बदल झालेला आहे, परंतु हा बदल काय एका दिवसात झालेला आहे का? नाही. तर हा बदल घडण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे. म्हणजे जे बदल घडून बदल सावकाशपणे होत असतात त्या बदलांना सावकाश होणारे बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ ही फळं पिकणे यांना वेळ लागतो, कळीचं या कळीचं फूल बनणं हा सावकाश होणारा बदल आहे. अशा रीतीने जे बदल होण्यासाठी खूप वेळ लागतो, जे बदल सावकाशपणे होतात त्या बदलांना सावकाश होणारे बदल म्हणतात. तर आपण फुगा घेतला आणि त्या फुगा दाबला तर तो फुगा काय होतो, फुटतो. मग हा फुगा फुटणे या हा ताबडतोब घडतो, याला म्हणायचं शीघ्र होणारे बदल. फुगा फुटणे हा शीघ्र झालेला बदल. काचेची वस्तू टाकली, काच फुटली, हा खडू वरनं टाकला, खडू फुटला, हे लगीचच्या लगीच जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यांना शीघ्र होणारे बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ खडू फुटणे, काचेचा बल्ब फुटणे, काचेची वस्तू फुटणे किंवा फुगा फुटणे हे बदल लगेचच घडून येतात म्हणून त्यांना शीघ्र होणारे बदल असे म्हणतात. आता दुसरा बदल म्हणजे आता आपण मेणबत्ती घेतली आणि त्या मेणबत्तीला पेटवली तर तिचं मेण बनतं, त्या मेणापासून आपण मेणबत्ती पुन्हा तयार करू शकतो. किंवा काचेची बांगडी असेल ती फुटली, तिचं वितळून परत मेण तयार करू शकतो. किंवा आपली सोन्याची अंगठी तुटली, ती पुन्हा आपण तयार करू शकतो. अशा तऱ्हेने उलट सुलट क्रमाने पुन्हा पुन्हा होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात. मेणबत्तीचे वितरणे, सोन्याचे वितरणे, काचेपासून नवीन काच तयार करणे, अशा रीतीने उलट सुलट किंवा बर्फाचं पाणी बनणे, पाण्याचा बर्फ बनणे, उलट सुलट क्रमाने पुन्हा पुन्हा होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात. आता ही पिकलेली संत्री मोसंबी, ही मोसंबी परत हिरवी करू शकतो का? नाही. जे बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाही, जे झालेले बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाही त्या बदलांना अपरिवर्तनीय बदल म्हणतात. कैरीचा आंबा होणे परंतु पण आंब्याची पुन्हा कैरी न होणे, संत्री पिकणे परंतु पुन्हा मोसंबी किंवा संत्री तयार करता येत नाही, द्राक्षे पिकणे परत आपण कच्ची द्राक्षे तयार करू शकत नाही, कळी आहे या कळीचं फुलात रूपांतर झालं म्हणून फुलाचे परत कळ्या आपण बनवू शकत नाही. म्हणजे जे झालेले बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाही त्यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. आता दिवस रात्र हे एकामागून एक पुन्हा घडून येत असतात. दिवस रात्रीचं चक्र, समुद्राची भरती आवटी हे काय होतात, काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. जे बदल पुन्हा पुन्हा ठराविक कालावधीनंतर घडून येतात त्या बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात. बघा, आवर्ती बदल म्हणजे काय, जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात अशा बदलांना आवर्ती बदल म्हणतात. दिवस रात्र होणे, समुद्राची भरती आवटी होणे यांना आवर्ती बदलाची उदाहरणे आहेत. आता मग जे बदल घडल्यावर पुन्हा कधी होतील हे सांगता येत नाही अशा बदलांना अनावर्ती बदल असे म्हणतात. आणि हे बदल पुन्हा झाले तरी त्या दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो, त्यांना अनावर्ती बदल असे म्हणतात. अशा रीतीने आवर्ती बदल ठराविक काळानंतर पुन्हा घडून येतो तर अनावर्ती बदलामध्ये असे बदल पुन्हा कधी होतील हे सांगता येत नाही. नंतर आता आपण बघितलं हे खडू फुटला तर त्या खडूचा भुकटा बांधला तर खडू फुटल्यानंतर आपण भुकटी करून त्याचा पुन्हा आपण खडू तयार करू शकतो. मातीची वस्तू बनवली, गाढव मडकं बनवलं, ते फुटलं तर त्याची माती आपण करून पुन्हा त्याच्यापासून वस्तू तयार करू शकतो. म्हणजे जे बदल घडताना मूळ पदार्थ चे गुणधर्म आहेत तसेच राहतात अशा बदलाला भौतिक बदल असे म्हणतात.
आणि हे बदल होत असताना पदार्थाचे संघटन कायम राहते व त्यापासून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही त्याला भौतिक बदल म्हणतात. भौतिक बदलामध्ये मूळचा पदार्थ आहे तसा पुन्हा आपल्याला मिळू शकतो. पण आता ही मोसंबी हे द्राक्षे हे पिकले तर याच्यामध्ये मूळ पदार्थाचं रूपांतर नवीन वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होतं आणि ते पुन्हा पदार्थ मिळत नाही. अशा बदलांना रासायनिक बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ बाष्पीभवन. बाष्पी भौतिक बदलाचं उदाहरण म्हणजे बाष्पीभवन. बाष्पीभवन म्हणजे काय? सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि ती वाफ हवेत मिसळते म्हणजे वाफ तयार होणे. मग या वाफेचं थंड झाल्यानंतर पुन्हा पाऊस पडतो म्हणजे पाणी तयार होत असते. म्हणजे आपणाला पाणी पाण्याची वाफ झाली वाफेला थंड केलं पुन्हा मिळाली. म्हणजेच याच्यामध्ये काय झालं आहे तसं मिळतं. समुद्राचा पाणी आटवून त्याच्यापासून आपण मीठ तयार करतो. मीठ घरामध्ये मीठ तयार होतं. मग या समुद्राच्या पाण्यात आणि तेच मीठ पाण्यात मिसळलं तर समुद्राच्या पाण्यासारखं खारट पाणी तयार होतं. म्हणजे बर्फ वितळवणे मेन वितळवणे नंतर समुद्राचं मीठ तयार करणे पाण्याची वाफ होणे म्हणजे या ठिकाणी विलयन उत्कलन विरघळणे या क्रिया सगळ्या ह्या भौतिक बदलामध्ये येतात. तर रासायनिक पदार्थामध्ये पदार्थाचं ज्यावेळी बदल होतो तेव्हा ते पूर्ण क्रिया होऊन बदलले जातात त्याला रासायनिक बदल असे म्हणतात. अशा रीतीने तुम्हाला आतापर्यंत 14 प्रकार बदलांचे कळले असतील. नैसर्गिक बदल मानवनिर्मित बदल. आता हा पुस्तक तयार करणे हा मानवनिर्मित बदल आहे. पान पिकणे हे नैसर्गिक बदल आहे. नैसर्गिक बदल मानवनिर्मित बदल उपयुक्त बदल हानिकारक बदल शीघ्र होणारे बदल सावकाश होणारे बदल परिवर्तनीय बदल अपरिवर्तनीय बदल भौतिक बदल रासायनिक बदल अशा रीतीने वेगवेगळे बदल आपणाला तुम्हाला या ठिकाणी माहिती झालेले आहे. आता लोखंडी वस्तू घ्या. या लोखंडी वस्तू ही कात्री आहे. बघा या कात्रीवर तुम्हाला छोटे छोटे काय दिसतात? लाल सर डाग दिसतात. याला काय तुम्ही म्हणताल? काय चढलाय या कात्रीला? तर तुम्ही म्हणताल गंज चढलेला आहे. कशामुळे गंज चढलेला आहे बरं या कात्रीला? तर ती अशी उघडी ठेवल्यामुळं गंज चढलेला आहे. मग हवेत ठेवल्यावर या लोखंडी वस्तू गंजतात. कशामुळे गंजतात? तर हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण आहे ऑक्सिजन आहे. मग या ऑक्सिजन आणि पाण्याचा वाफ याच्यावर लोखंडावर अभिक्रिया होते आणि त्यामुळं हे लोखंड गंजतं. याला क्षरण असे म्हणतात. काय म्हणतात? क्षरण. मग अशा वस्तू आपणाला काय होतात? क्षरण जर झालं क्षरण म्हणजे गंजणे आणि लोखंडी वस्तू गंजत असताना त्याच्यावर विटकरी कलरचा काय करतात थर साचत असतो आणि किंवा तांब्याची वस्तू असते त्या तांब्याच्या वस्तूमध्ये ताक ठेवलं दही ठेवलं तर ते कळकतं. त्याला धातूचे क्षरण म्हणतात आणि या क्षरणामुळं या धातूच्या वस्तू कुमकवत होतात. क्षरण ही रासायनिक अभिक्रिया आहे आणि हवेतील ऑक्सिजन पाण्याची वाफ म्हणजे आर्द्रता रसायनांची वाफ यामुळे रासायनिक क्रियामुळे गंज चढतो. या गंज चढण्याला क्षरण असे म्हणतात. मग अशा या लोखंडी वस्तू गंजल्या तर त्याचं नुकसान होतं. मग या लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून काय करावं लागणार? तर या लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून त्या क्षरण होऊ नये म्हणून यांच्यावर तेल लावतात त्यांना रंग देतात किंवा त्या वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावून त्याला ग्लॅव्हेनायझेशन करतात. तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलय करतात. का कलय करतात? कारण त्याच्यामध्ये जर आंबट पदार्थ ठेवला तर ते पिवळे हिरवे पडतात आणि मग त्यांचं क्षरण होतं म्हणून त्यांना कलयी करत असतात. त्याच्यात कथिलाचा लेप देतात. पावडर कोटिंग ही एक नवीन पद्धती आलेली आहे. रंगछटा असणारे लेप लोखंड अल्युमिनियम या धातूवर देऊन क्षरण थांबवता येतात. म्हणजे तुम्हाला एखाद्या वस्तूला आपण रंग देतो दाराला रंग देतो लाकडांवर सुद्धा आपण रंग देतो कारण लाकडावर सुद्धा हवेतल्या बाष्पांचा परिणाम होऊन ते फुगतं म्हणून ते त्यामुळं दरवाजे लागत नाहीत म्हणून त्यांना रंग दिल्या जातात. त्याच्यावर वाळवी लागत नाही कीड लागत नाहीत फुगत नाहीत आणि अशा रीतीने रंग देणे तेल देणे नंतर पावडर कोटिंग करणे जस्ताचा पातळ लेप लावणे कलई करणे कलई करताना कथिलाचा लेप देणे अशा या सर्व क्रियांमुळे काय होतात ज्या वस्तू असतात त्या गंजत नाहीत त्या कायमस्वरूपी
टिकतात अशा रीतीने आपणाला तुम्हाला मी वेगवेगळे बदल आणि क्षरण याविषयीची माहिती सांगितलेली आहे. आता दुधाचे दही होणे, दुधाचे दही होणे कुठले कुठले बदल आहेत, तर दुधाचे दही होणे हा रासायनिक बदल आहे. कसा आहे? रासायनिक बदल आहे. हा सावकाश होणारा बदल आहे आणि अपरिवर्तनीय बदल, कारण तो पुन्हा दह्यापासून दूध मिळत नाही. भूकंप होणे, भूकंप होणे हा भौतिक बदल आहे, रासायनिक बदल आहे, अपरिवर्तनीय आहे आणि नैसर्गिक बदल आहे. स्प्रिंग ताणणे, स्प्रिंग ताणणे हा परिवर्तनीय बदल आहे आणि भौतिक बदल आहे. सूर्याचे, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे, परिभ्रमण, पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण हा सावकाश, तिला एक वर्ष 365 दिवस लागतात, हा नैसर्गिक बदल आहे आणि आवर्ती बदल आहे. अशा रीतीने आपला ऋतुचक्र होत असतं. ऋतुचक्र हा सुद्धा आवर्ती बदल आहे, नैसर्गिक बदल आहे, उपयुक्त बदल आहे. नंतर लाकूड जळणे, लाकूड जळणे हा रासायनिक बदल आहे. लाकडापासून टेबल बनवणे हा मानवनिर्मित बदल आहे, भौतिक बदल आहे. टोमॅटो पिकणे हा आपल्यासाठी उपयुक्त बदल आहे, नैसर्गिक बदल आहे, रासायनिक बदल आहे. नंतर सावकाश होणारा बदल आहे. अशा रीतीने तुम्हाला वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. आपण सुद्धा हा 13वा धडा बदल, भौतिक व रासायनिक बदल याच्याबद्दल तुम्हाला व्याख्या कळली असतील, त्याची उदाहरणं कळली असतील आणि जर समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ ऐका, धडा वाचा, धड्याची प्रश्न उत्तरं समजून घ्या, परिसराचं निरीक्षण करून बदल कुठले बदल होतात, तो बदल आपण वाढलो, वाढलो म्हणजे हा बदल कसला आपल्यासाठी उपयुक्त बदल आहे, नैसर्गिक बदल आहे आणि हा परत कसला बदल आहे, पुन्हा महागारी येऊ शकत नाही, हा आपल्या शरीरातला रासायनिक बदल आहे आणि अनावृत्ती बदल आहे. अशा रीतीने आपण आपले बदल आजूबाजूचे घेऊन कुठला बदल आहे, का घडला, कसा घडला हे जेव्हा तुम्ही समजून घेताल तेव्हा तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागेल आणि तुम्ही त्याच्याबद्दल स्वतः विचार करायला लागताल. तर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, ढवळे क्लासेसला सबस्क्राईब करा, पाठ वाचा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकून बदलांचे प्रकार समजून घ्या. धन्यवाद.